हाय फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत डबल फुगणारी बिस्किटापेक्षा पण खुसखुशीत लागणारी अशी शंकरपाळी कशी बनवायची ते शेअर करणार आहे आणि त्यासाठी घेणार आहे मी इथं चार कप मैदा कपाने मोजलं तर चार कप आहे आणि जर आपण किलोवर मोजलं तर हो हा पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो होतो आणि हा मैदा मी अगोदरच स्वच्छ असा चाळून घेतला होता सुजीच्या चाळणीने एकदम ऐनवेळेस सोपं जावं याच्यामुळं हा झाला चार कप मैदा आणि हा मैदा मी या कपाने मोजलेला आहे ज्या कपाने आपण केकचं मेजरमेंट करतो त्याच कपाने तुमच्याजवळ असा कप नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भांड्यानं मोजू शकता पण एकच भांडं ठेवायचं मोजायचं या कपावर लिहिलेलं असतं एक साइडला एक साइडला ग्रॅममध्ये लिहिलेलं असतं आणि एक साईडला एक, एक कप असं लिहिलेलं असतं मग सोपं जातं ते आणि हा त्याच्यापेक्षा छोटा आहे हा अर्धा कप आहे आणि हा एक कप आहे ज्या वस्तू अर्धा कप घ्यायच्यात त्या मी त्या लाल कपाने घेणार आहे आणि इथं मी पातेल्यामध्ये दूध घेतलेला आहे अर्धा कप दूध आहे हे हे, हे दूध मी आता या पातेल्यामध्ये घेणार आहे आणि गॅस हा बारीकच आहे मोठा नाही करायचा गॅस आणि या दुधामध्ये आता एक कप पिठीसाखर घेणार आहे मी एक कप घेतलेली आहे पिठीसाखर चार कप मैद्यासाठी यामध्ये तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता पिटी साखरेमध्ये तुम्हाला जसं गोड हवं त्यानुसार आता दूध आणि हे पिटी साखर आपण एका चमच्याने मिक्स करून घ्यायचं बारीक गॅसवरती फक्त दोन मिनिट हे मिक्स करून घ्यायचं आपली ही पिटी साखर पूर्णपणे या दुधामध्ये विरगळी पाहिजे इथपर्यंतच करायचं तरी झालेली आहे आता मी गॅस बंद करते जर आपण जास्त वेळ ठेवलं तर याचा पाक होतो त्याच्यामुळं पटकन काढायचं आणि आता दुसऱ्या पातेल्यामध्ये मी तूप घेतलेलं आहे अर्धा कप तूप आहे, है। जे दूद आहे तूप कि हे जेवढं दूध आहे तेवढंच तूप घ्यायचं किंवा थोडंसं त्याच्या कमी घ्यायचं आणि हे तूप आता आपण कडकडीत असं गरम करून घेणार आहोत तुपाऐवजी तेल पण वापरतात बरेच जण पण तेलाने थोडासा कडक पण येतो शंकरपाळ्याला त्याच्यामुळं शक्यतो तूपच वापरायचं झालेलं आहे आपलं तूप कडक असं गरम आता मी गॅस बंद करते आणि इथं जो मैदा घेतला होता त्या मैद्यामध्ये दे हे कडक असं तूप तसंच टाकायचं गार न होऊ देता तूप टाकल्याबरोबर थोडा मैद्याला असा फेस येतो आणि हे लगेचच चमच्याने मिक्स करायचं सध्या गरम आहे त्याच्यामुळं चमच्यानं करत आहे मी आणि आपल्या हाताला चटके बसणार नाही इथपर्यंत जर हे थंड झालं तर मग आपण हाताने करून घ्यायचं आता हाताने मिक्स करून घेते मी हे सगळं तूप या मैद्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं गरम तुपामुळे आपल्या शंकरपाळ्याला खुसखुशीतपणा येतो त्याच्यामुळं गरम आहे तोपर्यंतच हे सगळं करून घ्यायचं हा मैदा आपण हातावरती घेतल्यानंतर असं जर दाबलं तर याचा बऱ्यापैकी गोळा व्हावा इथपर्यंत चोळून घ्यायचं हे व्यवस्थित असं तर हा होत आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये व्यवस्थित असा याचा गोळा होत आहे आणि आता यामध्ये आपण साखर आणि दुधाचं जे मिश्रण ठेवलं होतं थोडंसं कोमट करून ते घेऊयात आता यामध्ये आता हे होईपर्यंत हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे साखर आणि दुधाचं हे लागेल तसं थोडं थोडं घेऊन मिक्स करायचं सगळंच मिश्रण लागतं हे पिठीसाखर आणि दुधाचं तर मी हे आता सगळं मिश्रण हळूहळू करून टाकून याचा गोळा बनवून घेते आपल्याला हे घट्टच ठेवायचं आहे होईल तेवढं घट्टच मळायचं आहे हे पातळ करायचं नाही जर मिश्रण थोडं पातळ केलं आपण यापेक्षा तर आपले शंकरपाळे जास्त फुगत नाही थोडेसे चपटे होतात आणि थोडेसे कडक पण होतात असे जास्त खुसखुशीत होत नाही खुसखुशीत शंकरपाळ्यासाठी जसं पाहिजे तसं पीठ झालेलं आहे आता हे आता हे मी साईडला ठेवते असंच यावरती झाकून ठेवते म्हणजे हे वाळणार नाही ना यामुळं आणि ता अर्धा तास ठेवायचं हे साईडला म्हणजे हे छान असं भिजतं आणि अर्ध्या तासानंतर पाहूयात आपण आता हे तर घट्ट आहे थोडं मग हे आपल्याला शंकरपाळ्यासाठी अवघड जाऊ नये म्हणून थोडंसं असं दूध मी गरम केलं आहे त्याच पातेल्यामध्ये अंदाजे दोन चमचे आहे हे दूध ह्या अशाच पिठाचे शंकरपाळे जास्त छान होतात खुसखुशीत होतात आणि थोडं मऊ व्हावं यासाठी आपण असं बत्त्याने याला कुटायचं पीठ आपलं किती जरी घट्ट वाटलं तरी जास्त दूध किंवा याला पाणी लावायचं नाही नाही तर आपले जे शंकरपाळे आहेत ते थोडेसे चपटे होतात तर आता या पिठाचे आपण गोळे बनवून घेऊयात तर मी या पिठाचे चार ते पाच गोळे करते आणि दुधाने थोडा हात ओला करायचा आणि एक एक गोळा हो असा घ्यायचा आणि मऊ करायचा पोळपाटावरती छान असा मऊ करून घ्यायचा हा पूर्णपणे मऊ होत नाही हा घट्टच असतो पण होईल तेवढं थोडंफार आपल्याला लाटायला सोपं जावं इथपर्यंत हा करून घ्यायचा गोळा तर असं घेतलेला आहे तो गोळा करून मी आणि हा आता मी लाटून घेते लाटायला जड जातं हे घट्ट असल्यामुळं जाडसरच लाटून घ्यायचं हे थोड्याशा चिरा पडलेल्या असतात साईडला घट्ट पिठामुळे तर ही लाटून घेतलेली आहे मी आणि साईडचा जो भाग आहे वाकडा तो पूर्ण कट करून घेते थोडाफार म्हणजे छान शेप येईल आपल्या शंकरपाळ्याला म्हणून ह्या चारही साईडच्या कडा अशा मी कट करून साईडला काढून घेतलेल्या आहेत आता याला शंकरपाळ्याचा शेप देऊन घेते मी हातानेच मध्यम आकाराचे शंकरपाळे याचे बनवून घेते तर हे शंकरपाळे मी हातावरती घेऊन दाखवते तुम्हाला किती जाड ठेवले आहेत ते तर हे शंकरपाळेची जाडी ही एवढी ठेवलेली आहे मी अंदाजे पाव इंच असेल ही इथपर्यंत ठेवायची जाडी म्हणजे छान होतात हे शंकरपाळे आणि फुगून याच्या दुप्पट होतात हे तळल्यानंतर आणि आता सेम त्याच पद्धतीनं दुसरे राहिलेल्या पिठाचे पण मी शंकरपाळे करून घेते थोडा थोडा दुधाचा हात लावून मऊ करून सगळे शंकरपाळे मी आता करून घेते तर एवढे झालेले आहेत चार कप मैद्याचे शंकरपाळे आणि आता इथं मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये गरम करण्यासाठी हे तेल गरम झालं का ते चेक करण्यासाठी मी याचा थोडा कण टाकून घेते आणि हा कण टाकल्याबरोबर लगेच वर आला म्हणजे हे तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी शंकरपाळे सोडून घेते जेवढे या तेलामध्ये बसतील तेवढेच टाकायचे जास्त जर शंकरपाळे आपण एकदाच टाकले तर व्यवस्थित तळल्या जात नाहीत शंकरपाळे छान तळण्यासाठी गॅस कधी पण बारीकच ठेवायचा आणि याला छान असा कलर येण्यासाठी हे शंकरपाळे कंटिन्यू मिक्स करत राहायचे झाऱ्याने तर हे आता छान असे तळले गे गेलेले आहेत शंकरपाळे हे मी आता सगळे काढून घेते याला कलर पण छान असा आलेला आहे तर हे सगळे शंकरपाळे मी काढून घेते साईडला आणि याच पद्धतीनं सगळे शंकरपाळे तळून घेते तर आता झालेले आहेत माझे सगळे शंकरपाळे तळून याला कलर पण खूप छान आलेला आहे आणि याची जाडी पण आहे त्यापेक्षा दुप्पट झालेली आहे फुगलेले आहेत हे शंकरपाळे छान असे आपण तळण्या अगोदरचे शंकरपाळ्याची जाडी मी तुम्हाला दाखवली होती आणि आताची जाडी यामध्ये जवळजवळ दुप्पटपेक्षा पण जास्त फरक आहे आणि याची चव पण खूप बिस्किटसारखी लागते त्याच्यापेक्षा पण छान लागतात हे बिस्किटपेक्षा पण तर आजचा हा शंकर पाळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच असेच नवनवीन व्हिडिओज आणि व्लॉग्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद